सकाळ, शुभ सकाळ। कसं काय मंडळी, मजेत ना? चला आता आम्ही निघतोय सलूनला जायला, कारण आज आहे ट्रेनिंग। आणि ट्रेनिंग म्हणजे जे आपण केराटिन करतो ना केसांना, सो हेअरचं केराटिन करायचंय। जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये की मी कलर करून आले होते आणि माझं केराटिन करणं बाकी होतं। मी कलर केलेल्याचा व्लॉग तुम्ही नसेल बघितला तर बघून घ्या, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि माझ्या डोक्यावरती पण दिसते। आणि आता मी जाते माझ्या सलॉनमध्ये केराटिन करायला, माझ्या सलॉनमध्ये जाऊन भेटूया। आणि आता मी माझ्या सलॉनला पोहोचली आहे आणि इथे सगळ्यांची ट्रेनिंग चालू आहे। आणि आता बघताय तुम्ही माझ्या केसांची हालत काय आहे सध्या, तर झॅपचं केराटिनचं ट्रीटमेंट करणार आहोत आम्ही। हेअर केराटिन झालेलं आहे, केराटिन झालं आहे आणि बघा माझे हेअर्स कसे छान दिसतात। पण अजून पण ना ही पूर्ण प्रोसेस झालेली नाही आहे, ही प्रोसेस होणार आहे आफ्टर 24 आवर्स, म्हणजे 22 to 24 आवर्स नंतर पूर्ण माझा हा लास्ट वॉश बाकी आहे अजून। तो लास्ट वॉश झाला की त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट कम्प्लीट झाली। हे बघा अजूनही ती शाईन नाही आहे जी असायला हवी, कारण की अजून क्रीम आहे ना केस घालणं, ते क्रीम जेव्हा वॉश होईल ना तेव्हा त्याची ॲक्च्युअल जी शाईन आहे ना ती व्यवस्थित दिसून येईल। आणि आता मी जाते घरी, आणि आज मला बाजारात जाता नाही आलंय म्हणून आमच्या इकडे ताई आहेत या बघा, आणि या इथे बसलेल्या असतात आमच्या यशवंत सृष्टीच्या जस्ट एंट्रन्सला बोईसरलाच। म्हणून म्हटलं की आज बाजारात न जाता शॉर्टकट करावा। हो आहे, आणि ताईंकडे आहेत पापलेट, कोळंबी, ही घोल, दाढा, जातपाला, मुशी, हा सुकी मच्छी पण ठेवली ताईने, गर्दी मुशी आहे ना। या ताई आणि या ताई अशी दोघी जणी बसतात जोडी कोळंबी का ना दोन वाटी, तिला मोठी मोठी काढून द्या, फ्राय पण करायची आहे। आणि मुशी द्या हा, एकच द्या मुशी मला। मी खरं तर बोंबील घ्यायला आली होती, कारण की ओवीला बोंबील खायची इच्छा होती पण नाही आहेत। मग ताईंनी सांगितलं की संध्याकाळी मी घरी आणूनच देते, मग आता कोळंबी आणि मुशी घेते। सोडे, गर्दी, कोलंबी, खारा, दाडाचा मास, गोलचा, सर्व असत, सगळं असत ना। पडरेला पडरेला हा तिकडे बघितलेले का? माझी मुलगी बोलते मम्मी ते येतात तुमच्याकडे मच्छी गेलं, मी सांगते हो येतात, ताईकडे तर सांगितलं माझी मुलगी ना मम्मी हे बघ मी सांगितलं, हा त्यांचीच मुलगी हो मी सांगितलं। ताईंच्या बाजूला अजून एक ताई बसतात वैशाली म्हणून, ताई इथे नसतील तर वैशाली ताई असते, वैशाली ताई नसतील तर या ताई असते, बरोबर ना? ताईंचा चेहरा बघून घ्या बरा, हे बघा या आहेत वैशाली ताई। ओवीला फिश खायची इच्छा होती त्यामुळे आता मी फिश घ्यायला आली आहे, तर फिश घेऊन झाली आहे, आता जाते पटकन पटापट घरी, कारण की आजोबांचं बर्थडे सेलिब्रेशन पण करायचं अजून बाकी आहे बरं का। आता मी सलोनमधून निघाली, अगोदर फिश घेतली, आता जाते केक अजून आणायचं आहे आणि मग आजोबांच्या बर्थडेचं बर्थडे सेलिब्रेशन पण करायचं आहे। माझ्या बहिणीसाठी मी आज कोळंबी मसाला बनवते, आणि जर तुम्हाला माझा हा कोळंबी मसाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। आज तिने सांगितलं बहीण आज तू बनव तुझा कोळंबी मसाला, तुझ्या हातचा खायचा कोळंबी मसाला। म्हणजे ठीक आहे चल चल, तू माहेरी आली आहेस ना, तसं कापून सगळं तिनेच दिलंय। तिचं टोमॅटोचं हे बघा कटिंग बघा, एकदम परफेक्शन असतं कटिंग मध्ये तिचं, लई हुशार आहे, सुबरण आहे ना माझी बोई। सध्या आम्ही तिला किचन मध्ये येऊ नाही देत आहे पण तरी ती येते भांडी घासायला। काल तिने जरा आम्हाला काय मिरच्या असतात ना त्या तळून दिल्या, काय मिरच्या बनवलेल्या हो तळलेल्या, काय सांगू तुम्हाला। आणि माझी बहीण बनवते कोळंबी फ्राय, काय बहीण? हो क्रिस्पी कोळंबी फ्राय ना, क्रिस्पी कोळंबी बघू, एकदम कोळीवाली का मालवणची? कोळी नाही, मालवणची। चल अच्छा, असा थोडासा त्याला मसाला लावणार आणि मग म्हणजे अजून एक लेअर आला की कसं जरा जास्त मसाला चिपकत कुरकुरीत होते ना मग। असं जास्त गॅस फास्ट ठेवायचा नाही, मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकते हळूहळू। थोडं 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 थोडं
तशी हुशार आहे. मी कसं बहिणीला मला हुशारच म्हणून पाठवलं. तर काय आणि इथे कोळंबी मसाला होतोय. काय माझी बहीण फिश फ्राय करते आहे, मी कोळंबी मसाला करते आहे आणि दुसरी बहीण बाहेर बसली आहे आमच्या तिघींच्या पोरींना सांभाळते. तिघींच्या पोरी नाही नाही दोघींच्या व्हायचं आहे. ऍक्च्युली त्या तिघींच्याच आहेत बरं का. आणि मम्मी आम्हाला चार वेळेस सांगून दिली पटापट करा. आणखी ना आज सकाळीच आम्ही तिला सांगितलं तू किचन मध्ये नाही जायचं, आम्ही किचन मध्ये जाणार. नाही तिने सांगितलं बस झालं. आता मी नाही करणार, आता तुम्ही करायचं. बघते आज तुम्ही काय करता ते. असं बोल रात्री 2 वाजता बोलली का. मी उद्या जेवण बनवणार नाही. आणि सकाळीच उठली, नाश्ता वगैरे आमचा बनवला. आम्ही तिला सांगितलं फक्त चहा बनव, पण तिने नाश्ताही बनवला बरं. ते तर बनवून झालंच, त्याच्यानंतर सगळं तिने तिखट डाळ केली, भात केला आणि बसली. दुसरं अगं आम्ही जेवण बनवणार आहोत, तू काय करत होतीस. झालं माझं बनवून. आता बघा काय मच्छा बिच्छा तळणार असती तर सांगा मला तसं. आणि कळलं काय करतायत ते. मग तू का उठलीस आणि सकाळी का डाळ का बनवलीस तू. हो आता कारण मी उशीर होणार ना तुमच्या गप्पा संपेस तू दिन डाळ भात तरी भाऊ ना म्हणजे मच्छी तुम्ही बनवाल. मी गप्पा मारायला बसले की तुम्हाला आठवण नाही होणार तोपर्यंत त्यांना भूक लागेल. मग डाळ भात बनवून ठेवला, मच्छी कधी बनवाल. म्हणून म्हणतात ना माहेर पण हे असं असतं, आपण नाही म्हटलं तरी आपल्याला भेटतंय. डाळ भात आणि नाही तुमची मच्छी तरी तर अन्न करून नाही म्हण नातींना त्याच्या होतील. तुम्ही आपलं बसा दोन दिवस माझ्यावर गप्पा करत. कोळंबी मसाला झालेला आहे आणि इथे बहीण बनवते कोळंबी फ्राय झालेली आहे. ऑलमोस्ट डन होत आले, फक्त मुशी बाकी आहे. आणि माझ्या बाबूची खिचडी पण झालेली आहे हे बघा. कसं खातो माझं सोनुडा. दीदीला खातो. अच्छा जरा पाय तिकडे करा. ऐ ऐ ऐ ऐ दीदी चांगलती कसं झोपतोय. ऐ दीदी खातो का तू. दीदीला खाते. खाल्लं नाही तू काय. हो आणि बाबू बसली आहे तिच्या छोट्या माऊ कडे. तिची बाबू आहे. घ्या तुमच्या बाबूला घ्या. काय तुमच्या बाबूचं नाव. म्हणते मला कुणीतरी घ्या आणि सोडा बाबा असं चिवळू बिवळू नका मला. आणि आम्ही आता आलो आहोत आजोबांच्या बर्थडेचा केक घेण्यासाठी आणि माझ्या अस्मीच्या 9 महिने कम्प्लीटचा बर्थडेचा केक घेण्यासाठी. अस्मी ए माझे सोनुडो. अस्मी काय करतो तू. मला खूप उशीर झालेला आहे येण्यासाठी यांच्याकडे केक घ्यायला यायला. हो मस्त बनवलाय सर हा केक. हा माझ्या अस्मीसाठी आहे आणि हा माझ्या आजोबा म्हणजे ओवीच्या आजोबांसाठी बरं का. हा तर केक तयार झालेला आहे. थँक्यू विजय, सुंदर केक बनवून दिलास त्यासाठी. आणि तुम्हाला जर विजयच्याकडनं केक मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून ऑर्डरप्रमाणे मागवू शकता. आणि हा डिजल बोईसरला राहते बरं का, त्यामुळे तुम्हाला बोईसर पालघर असं या एरियामध्येच भेटेल, नाही तर तुम्ही मुंबईला पण मागवा. अस्मी आजोबा. ओवीच्या आणि अवनीचे आजोबा बरं का, माझे काका. आजी फक्त बोलते अहो. येस म्हणजे हा पूर्ण केक आता ऍक्च्युली तयार झालेला आहे. आजोबा काका पप्पा आणि अहो. आता हा केक मला पटापट पॅक करायचा. मस्त छान बनवलाय ना हे. मस्त सगळं लावलंय, सुंदर लावलंय. केक घेऊन झालेला. बाय बाय. हे थँक्यू. आणि इथे ओवीची आजी अशा छान छान पोज देते फोटो काढण्यासाठी. काय आजी तशी. आजी नेहमीच फोटो नाही काढत, नेहमीच कॅमेऱ्याच्या मागे असते. आज अगदी आवडीने सांगते का मला फोटो काढून द्या बघा कशी दिसते मी बघा. आणि सांगा बरं कमेंट करून आमची आजी कशी दिसते. माझी मावशी आणि ओवीची आजी. काय आजी ओवीचे केस बघा किती लांब झालेत. बघा बघा बघा. अरे वा 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 वा. अस्मीला 9 महिने कम्प्लीट झाले आणि आजोबांचा बर्थडे पण आहे आणि त्यांचा अनिव्हर्सरीचा केकही कापायचा आहे. असं सगळं सेलिब्रेशन एकत्रित आम्ही सगळं एकत्र करणार आहोत आज बरं. हॅपी बर्थडे.
प्रिया रश्मी हॅपी बर्थडे। आणि इथे काहीतरी गप्पा सुरू आहेत आजी बरोबर। काय चाललंय तुझं, आजीला काय सांगतेस तू, नक्की सांगशील का? मेनी पुढे नाही मागे घ्यायची। अगो बाय। आणि आजोबा पण तयारी करून बसले। आज किती वर्षाचे झालेत आजोबा तुम्ही? 57 संपूर्ण 58 सुरू झालं। 58 वर्षात पदार्पण केलं सद्गुरु कृपेने। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? 35 वर्ष झाले। 35 वर्ष। एका फोटोसाठी बघितलं तुम्ही आम्हाला किती प्रयत्न करावे लागले आहेत ते। चला आणि फोटो काढून झाले, आता आम्ही विचार चालला, आता बघूया केक किती वाजेपर्यंत कट होत होते। ही बघा, ही माझी बहीण, बहीण माझी लाडाची आणि अति लाडाची, थोडीशी जास्त लाडाची। माझी अस्मी 9 महिन्याची पूर्ण झाली आणि हा केक आहे पप्पा, अहो आजोबा आणि काका, आणि हे दोन्ही केक मिळून होते अनिव्हर्सरीचा केक तयार। सगळ्यांना भरून आता थोडस मीच खाते। आजीला कोणी भरवणार नाही कारण की आजी गोडच खात नाही, डार्क चॉकलेट आहे। आजी डार्क चॉकलेट बरोबर खाते। Keep smiling.